जहर ही जहर झेहेर कोकाटताय त्यामुळे एकनाथ शिंदेना मात द्यायची असेल तर दुसरा एकनाथ शिंदेच्याही डोक्यानं चालणारा माणूस हवा पण ठाकरेंकडे सुद्धा अशा नेत्यांची कमी नाहीये आता उद्धव ठाकरेंनी अशी एक खिळी आहे की सातारामध्येच एकनाथ शिंदेंना मात खावी लागू शकते नेमकं घडलंय काय राज्यात सर्वत्र उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट हे चित्र पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यात सुद्धा असंच चित्र उद्धव ठाकरेंचे अनेक शिलेदार सत्ता बदलाच्या नंतर एकनाथ शिंदे गटात सामील झाले मात्र उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहत एकाकीखंड लढवण्याचं कामही काही निष्ठावन शिवसैनिकांनी केलंय यामुळे या, या शिवसैनिकांना ताकद देत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर जबाबदाऱ्या देण्यास सुरुवात केली आहे ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी सातारा हे मात्र एकनाथ शिंदे यांचं घर आहे यामुळे या ठिकाणी या शिंदे गटाला टक्कर द्यायची असेल तर समोरचा शिवसैनिकही तेवढ्याच तोडीच हवा आणि उद्धव ठाकरेंकडे असे अनेक शिवसैनिक आहेत ज्या ज्या मतदारसंघामध्ये बंडखोरांनी बंडखोरी केली आहे त्या त्या मतदारसंघामध्ये एक अशा ताकदीचा उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून बंडखोरांसमोर उभा केलेला आहे की या बंडखोरांना घाम फुटण्याचं काम झालंय पण एकनाथ शिंदे यांना सुद्धा प्रतिस्पर्धी जर निवडायचं असेल, असेल तर तोही तितक्याच ताकदीचा हवा त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी आपले पत्ते थेट साताऱ्यामध्ये खोललेत एकनाथ शिंदे गटाला टक्कर द्यायची असेल तर शेखर गोरे यांच्यासारखा चांगला पर्याय असू शकत नाही ही मागणी लक्षात घेत उद्धव ठाकरे यांनी ही खेळी खेळली आहे शेखर गोरे यांची सातारा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली शेखर गोरे यांच्या जिल्ह्यातील कोणत्याही बड्या नेत्याला शिंगावर घेण्याची ताकद आणि हीच ताकद ओळखत हा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे शेखर गोरे हे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत माण तालुक्यात दोघांमध्ये प्रचंड मोठा राजकीय संघर्ष कायम पाहायला मिळतो मात्र शेखर गोरेंना मिळालेल्या या संधीमुळे त्यांना तालुक्यातील राजकारणात याचा फायदा होणार असल्याचंही पाहायला मिळतं शेखर गोरे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीआधी थेट शरद पवारांच्या भाषणाच्या स्टेजवर जात उमेदवारीला विरोध करत राज्यात रान पेटवून दिलं होतं याच कारणामुळे अखेर शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत माघार घ्यावी लागली होती भाजपा वा एकनाथ शिंदे गट यांच्यासोबत राजकीय डावपेच आणि रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी जिल्ह्यात फक्त शेखर गोरे यांचाच पर्याय शिल्लक असल्याचं चित्र याचाच फायदा घेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला शह देण्यासाठी शेखर गोरेंच्या रूपाने मोठा सरदार मैदानात उतरवल्याच्या चर्चा तुम्हाला काय वाटतं शेखर गोरे हाजो हा जो हुकमी एक्का उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे हा उद्धव ठाकरेंकडचा एक्का एकनाथ शिंदेना मात देऊ शकतो का एकनाथ शिंदेची अस्वस्थता वाढवू शकतो का कमेंटमध्ये व्यक्त व्हा याचा फायदा उठवत एकनाथ शिंदे गटातील नाराजांना उद्धव ठाकरे गटात स्वगृही घेऊन जाण्याचं आणि पुन्हा उद्धव ठाकरे यांचं पाड सातारा जिल्ह्यात जड करण्याचं शिवधनुष्य शेखर गोरे कसं पेलतात हे पहावं लागणार आहे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायचे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायचं जय महाराष्ट्र